श्रोते हो, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक आणि प्रसिद्ध लेखक म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेलं एक साहित्य क्षेत्रातलं महत्वाचं नाव म्हणजेच कल्लापा ज्योतिबा पाटील। श्रोते हो, कल्लापा पाटील सरांच्या बऱ्याच कथा आपण या चॅनलच्या माध्यमातून यापूर्वी ऐकली आहेत। या कथांनी आपल्याला भुरळ घातली। यातील बऱ्याच कथा आपल्या मनाच्या एका कप्प्यामध्ये त्या साठवून राहिलेत। सरांचा पहिला कथा संग्रह हा 2013 साली लचका नावाचा प्रकाशित झाला। 2016 साली तलप नावाचा कथासंग्रह प्रकाशित झाला। 2018 साली त्यांचा आघात कथासंग्रह आला, तर 2021 साली त्यांचा झुंज नावाचा कथासंग्रह प्रकाशित झाला। आणि या चांगल्या कथेनंतर सरांची सुडागणी नावाची कादंबरी प्रकाशित आहे। श्रोते हो, आजपासून रोज सकाळी 11 वाजता या सुडागणी कादंबरीतील एक भाग मी आपल्यासाठी घेऊन येतोय। ही कादंबरी एकूण 22 भागांमध्ये विभागले। श्रोते हो, ही कादंबरी मी मनापासून वाचले आणि एक अभिवाचक म्हणून माझी जबाबदारी आहे की आपली निराशा होणार नाही। श्रोते हो, ज्येष्ठ आणि प्रसिद्ध लेखिका नीलम मानगावी मॅडम या कादंबरीच्या संदर्भामध्ये म्हणतात की 4 कथासंग्रहानंतर श्री कल्लापा पाटील यांनी कादंबरी या साहित्य प्रकारामध्ये आपलं दमदार पाऊल टाकले। निश्चित सरांचं स्वागत आहे। पैलवानाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेलं कथानक सूड भावनेनं कसं पेटून उठतं आणि सूडाच्या वनव्याचं रूपांतर शांततेत कसं परावर्तित करतं, याचा माणूसपणाकडे जाणारा प्रवास म्हणजे सूडाग्नी ही कादंबरी। सूडाग्नीच्या पोटात आपलं प्रेम जाणून नायक नायिकेनं क्रोधाला प्रेमानं, द्वेषाला क्षमेनं आणि सूड भावनेला सामंजस्यानं जिंकता येतं। आणि याचा एक सुंदर वस्तुपाठच दाखवून दिलंय, ज्याच्याच गरज आहे। क्रोधानं वैर संपत नसतं, तर ते प्रेमानं संपवता येतं। प्रेमासाठी वाटेल ते हे वेगळ्या अर्थानं कृतीत आणणारी ही एक प्रेमकथा वाचकांना, विशेषतः तरुण वाचकांना आवडेल। ते त्याचं निश्चित स्वागत करतील, प्रेमाची व्यापकता समजून घेतील एवढ्या समर्थपणे। या कादंबरीतील बीजाची पेरणी लेखकानं संवेदनशील आणि संयमीपणानं निश्चितपणे केली। लेखकाच्या पुढील लेखन प्रवासाला मनपूर्वक शुभेच्छा अशा सदिच्छा नीलम मानगावे मॅडम यांनी या ठिकाणी दिलेले आहेत। श्रोते हो, ही कादंबरी खूप सुंदर अशी लेखकाने रेखाटलेली। लेखकाच्या नावावरती आदर्श शिक्षक पुरस्कारासह साहित्य क्षेत्रातील देखील महत्वाचे आणि नामवंत पुरस्कार या ठिकाणी मिळून गेलेले आहेत। एक साहित्य क्षेत्रातलं महत्वाचं नाव म्हणून आपल्याला कल्लापा पाटील सरांच्याकडे बघता येतं। श्रोते हो, मी अंकुश गाजरे आजपासून रोज सकाळी 11 वाजता या कादंबरीतील एक भाग मी आपल्यासाठी घेऊन येतोय। ही कादंबरी एकूण 22 भागांमध्ये विभागले म्हणजेच आजपासून 22 दिवस ही आपल्याला कादंबरी ऐकता येईल। श्रोते हो, ही आपल्या मनाला नक्की भुरळ घालेल अशी कादंबरी। श्रोते हो, चला ऐकायला विसरू नका सुडाकणी कल्लापा ज्योतिबा पाटील।